काँग्रेसनं बुलढाण्यात पोलीस स्थानकातच काही तास ठिय्या दिला. संजय गायकवाडांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. त्यासह महाराष्ट्र काँग्रेसनंही जोरदार पलटवार केलाय. त्याचबरोबर काय असेल काँग्रेसची पुढची रणनीती याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर आपल्या गेस्ट सेंटरला. यशोमतीताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. आज आपण वक्तव्य ऐकलं संजय गायकवाड यांचं, काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, मूर्ख माणूस आहे, बेअक्कल लोकही आहेत आणि तत्वांचं त्यांना काय घेणं देणं नाही. मला एक समजत नाही, महाराष्ट्रानी आणि या आपल्या देशानी एक पद्धत जोपासलेली आहे वागायची आणि राजकारण करायची, ती पद्धत ह्या लोकांनी त्याचा चुरामुरा करून टाकलेला आहे. राहुलजी काय बोलले होते त्याचं पूर्ण सेंटेन्स न ऐकता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकदम वायफळ आणि गुंड प्रवृत्तीचा ही व्यक्ती आहे म्हणून ही अशी प्रतिक्रिया देऊ शकतो. मला आठवत आहे मी आज सकाळी पण आपल्या मीडियावर बोलताना बोलले की बाबा आमटेंनी काय म्हटलं होतं की मला आनंदवन बंद करण्याचं हे माझं स्वप्न आहे. बरोबर, का बंद करायचं? ज्या दिवशी कुष्ठरोग संपून जाईल त्या दिवशी मी आनंदवन बंद करेल. राहुलजी काय बोलले होते, माझ्याकडे ते आहे इथं ते स्टेटमेंट राहुलजींचं. काय म्हणले होते राहुलजी? राहुलजी बोलले होते की ज्या दिवशी ह्या देशातून विषमता संपेल त्या दिवशी आम्ही विचार करू शकू. ते मला आश्चर्य वाटतं की मीडिया चॅनल्सनी पण पूर्ण सेंटेन्स न दाखवता हे रिॲक्शन दिले आणि हा गुंड प्रवृत्तीचा हा आमदार मुख्यमंत्री शिंदेंचा हिंमत कशी होते हो बोलायची? लोकसभेमध्ये निवडणुकीनंतर मी फक्त एवढं म्हटलं होतं की आमची सीट निवडून नाही आली तर अराजकता फैलेल, तर त्याच्यावर माझ्यावर गुन्हे दाखल होतात पण ह्या गुंडावर गुन्हे दाखल होत नाही. म्हणजे असं आहे, महाराष्ट्र आमच्या पण बापाचा आहे, छत्रपती आमचा पण बाप आहे. तुम्ही असं नाही बोलू शकत आणि असं नाही करू शकत. आणि होम मिनिस्टर काय झोपलेत का? झोपलेत का? म्हणजे फेक नरेटिव्ह चे बादशाह आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते झोपलेत का? त्यांना दिसत नाही गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यावर, असं माझं ठाम मत आहे. आज तरी आपण ठिय्या आंदोलन काँग्रेसनं केलं पण गुन्हे दाखल झाले नाही, या पुढचा आपला मार्ग कसा असणार आहे हा माझा प्रश्न आहे. पण त्याआधी मी आपल्याला फक्त सांगू इच्छिते की राहुल गांधी यांचं वक्तव्य मीडियानं योग्य पद्धतीनंच दाखवलं, त्याचं इंटरप्रिटेशन मात्र प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे केलं. आज आपण ठिय्या आंदोलन केलं, गुन्हे दाखल झाले नाही. बघा, तुम्ही तुमच्याकडे सरिताताई, तुमच्याकडे जर ते सेंटेन्स असेल, तो व्हिडिओ असेल, तर तुम्ही दाखवावा तो व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह आहे बोललेलं तेही बघावं. अजिबात काहीच आक्षेपार्ह नाही आहे. नाही मान्य, आम्ही आता सांगताना सुद्धा त्यांची काय मागणी आहे ती सांगितली होती. आता झिरो आवर मध्ये सुद्धा आपण राहुल गांधींचं पूर्ण वक्तव्य काय आहे ते सांगितलं. मात्र आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की संजय गायकवाड यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाही आहे, काँग्रेसची ही मागणी आहे, पुढं उद्या परवा काय आपण करणार? काँग्रेसची मागणी काय? महाराष्ट्राची मागणी आहे, फक्त काँग्रेसची नाही, महाराष्ट्र मागणी करते, देश मागणी करते. काहीतरी जस्टिस असला पाहिजे, जबाबदार लोक असतात आमदार खासदार, समाज त्यांना जबाबदार समजतो, 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि एक वेळा आमदार झाल्यानंतर तो महाराष्ट्रात कुठेही फिरून काय कायदा सुव्यवस्था व्यवस्था सगळं काही बघू शकतो, असा बेजबाबदार गुंड माणूस अशी गोष्ट बोलू शकतो आणि होम मिनिस्ट्री गप्प बसते? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणालाही हे आवडत नाहीये, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. सत्ता आम्ही पण बघितली आहे, सत्ता आम्ही पण बघितली आहे, पण ही अरेरावी आम्हाला काही कोणाला सहन होणार नाही. महाराष्ट्र जपायचा असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. म्हणजे
प्रसिद्धीच्या जोतात येण्यासाठी गुंडगिरी प्रवृत्तीवाले हे असं बोलत असतील आणि मुख्यमंत्री काय करतात, त्यांनी पण तेच केलं, त्यांनी पण धोका दिला, त्यांनी पण आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि होम मिनिस्टर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत दिसत नाहीये त्यांना. नागपूरच्या केसमध्ये पण तेच झालं, सगळ्या जगाला माहिती आहे नागपूरमध्ये काय झालं. आज आता बुलढाण्यामध्ये पण तेच होत आहे. दाबायचं असं कसं दाबायचं, यांचे आमदार हो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या झाडतात तरी त्यांच्यावर काही होत नाही, आंदोलन करावं लागतं. कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करावं. असे आमदार लोक जर असे बोलतील तर समाजाला काय करावं. हेच जर आम्ही मोदीजींबद्दल बोललो असतो तर काय केलं असतं. अहो साधं लोकसभेला म्हटलं, साधं म्हटलं की बाबांनो असं नका करू, असं नका म्हणू, सीट आमची येते, नाही आली तर अराजकता फैलेल, तर माझ्यावर गुन्हे दाखल केले. आणि हा जीप काढून फेकेल आणि 11 लाखाचं बक्षीस देईल तर त्याच्यावर गुन्हे नाही दाखल होत आहे. महाराष्ट्राला नाही आवडलेलं आहे, देशाला नाही आवडलेलं आहे. खर तर आपण आपले शब्द मागे घेता का, आपण माफी मागता का, असा प्रश्न आम्ही संजय गायकवाडांना विचारला होता. मात्र त्या उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला जर काँग्रेसचे कुठल्याही लोकांनी तिथं येण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, निदर्शनं केलीत तर कुत्रे असा त्यांनी संबोधलंय. नक्की कुठं जाते हे सगळा हा जो आरोप प्रत्यारोप हे वाद हे काय कुठल्या स्तराला जातात. काय अर्थ राहिलेला नाहीये. हे लोक संस्कृती वर विश्वास न ठेवणारे आहेत. हे लोक गुंडागर्दीच आहे आणि गुंडागर्दी करूनच ते सत्तेतही आलेले आहेत. खरोखर जर मुख्यमंत्रींना थोडंसं तरी या देशाबद्दल या महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल आणि त्यांना वाटत असेल की आपल्या लोकांनी असं चुकीचं नाही केलं पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दंगल गोंधळ नाही झाला पाहिजे तर त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. बघा सर्वसामान्य माणसांनी काही केलं तर त्याच्यावर किती अन्यायकारक गोष्टी करतात. म्हणजे कुत्रा म्हणणं ही काय आपली संस्कृती आहे हे शिकवलंय आपल्याला. आम्हाला तर नाही शिकवलं बाबा, आमच्या पक्षांनी पण नाही शिकवलं, आमच्या देशाने पण नाही शिकवलं. इतका संयम सन्मान्य राहुलजींनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेला आहे. त्यांनी सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये अतिशय संयमानं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बघा 100 गुन्हे सगळ्यांना माफ असतात. आपण पुरातन स्तोत्रामध्ये काव्यांमध्ये हे सगळं ऐकतो की 100 गुन्हे माफ केले होते की नाही. श्रीकृष्ण देवानी 100 गुन्हे माफ केले होते. पण हे 100 गुन्ह्यांच्या वर चाललेले आहेत. हे खऱ्या अर्थानं अराजकता फैलवतायत. मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर, होम मिनिस्टरनी यांच्यावर, या आमदारावर, या गुंडावर गुन्हे दाखल नाही करणार तर मग तसंही ते गुंडच आहेत. आम्ही बघितलंय, आम्ही विदर्भातले आहोत, आम्ही अमरावती डिव्हिजनचे आहोत. गुंड प्रवृत्तीचाच तो माणूस आहे. आणि अशा माणसाला तिकीट देतात, अशा माणसाला पैसे देतात. हे लोक 50-50 कोटी रुपये घेऊन आपल्या स्वतःच्या मायबापाचा जो पक्ष आहे, ज्या पक्षात जन्मले, तो पक्ष सोडतात आणि खरंच पाठीत खंजीर खुपसून हे सत्ताचं काय करतायत हे तुम्ही बघतायत. आई हे आपला महाराष्ट्र नाही आहे. हा आपला महाराष्ट्र असा असू शकत नाही. आणि अशा गोष्टी होणार असेल तर ह्यांना समाज माफ करणार नाही. एक माझं लक्षात ठेवा, आज ते सत्ता आहेत, आज ते गुंड. म्हणजे आम्ही तर, आमचा तर अट्टाच आहे बिलकुल. आमचे AICCचे सेक्रेटरी आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर होते, त्या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषण करावं लागतं, आमरण उपोषण करावं लागतं. सन्मान्य राहुलजींचे वडील एक देशभक्त होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या आजी प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांचे आजोबा प्राईम मिनिस्टर होते. ते सगळे स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातली ही सगळी मंडळी आहे. आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पोराला तुम्ही असं बोलू शकता ह्या महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. यशोमती ताई, आपण अगदी थोड्या दिवसात तिथं मुख्यमंत्री येणार आहेत. ही आपली मागणी घेऊन, निवेदन घेऊन, काँग्रेसचं डेलिगेशन घेऊन आपण त्यांच्या भेटीला जाणार का, काही आशा आहे का आपल्याला? त्याच्या आधी त्यांना गुन्हे दाखल करावे लागतील.
काही दिवसांनीचा विषय नाही आहे. त्यांनी आज उद्याला त्यांना गुन्हे दाखल करावे लागतील, नाही तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, देवेंद्रजींना, बादशहा आहेत ते फेक नॅरेटिव्हचे, त्यांना अजिबात माफ करणार नाही. एकंदरीत आजच्या राजकारणामध्ये अशी भाषा जशी इकडली शिवसेना वापरते तशीच तिकडली सेनासुद्धा वापरते जी आपल्याबरोबर आहेत. काही लोकं इकडली, काही लोकं तिकडली यशोमतीताई, एकंदरीत याचा फायदा काय होतो राजकीय जीवनात? मतं खेचायला मदत होते की लोकं दूर जातात? मला नाही माहिती. मला मी उद्धव ठाकरे साहेबांना कधी अशी भाषा वापरताना बघितलेलं नाही आहे. संजय राऊत साहेब जे बोलतात ते त्या ठिकाणी व्यवस्थितच बोलतात, अपमानास्पद कारक ते अजिबात बोलत नाही. ते जे बोलतात ते स्ट्रेट राईट बोलतात, खरं बोलतात. आणि हे लोक जे बोलतात हे आता काय, आता ही पद्धत आहे का? हे बोललं पाहिजे का? आमदार अशा पद्धतीनं का बोलल्या जातं असं आपल्याला वाटतं? काय फायदा होतो राजकारणात याचा? नाही, बोललं नाही पाहिजे, काही फायदा वगैरे होत नसतो, असं बोललं नाही पाहिजे. ज्याची जशी संस्कृती आहे तो तसा बोलतो, ज्याला जसं वळण लावलेलं आहे तो तसा बोलतो. आम्ही तर कधी बोलत नाही असं, आमच्याकडनं तर कधी बोलल्या जात नाही असं, चुकूनही नाही जात, चूकही होत नाही. ही कोणची पद्धत आली? तुम्हाला लहानपणापासून जे वळण लागतं तसं तुम्ही मोठे झाल्यावर वागत असतात. आणि आज हे बोलतायत तर उद्याची ह्या लोकांची पिढी काय बोलेल बाबा? ही चुकीचं गोष्ट आहे. महाराष्ट्र देश, आपला भारत हा महात्मा गांधींमुळे ओळखला जातो, अहिंसेमुळे ओळखला जातो. आणि अहिंसा ज्या देशामध्ये ज्या अहिंसे हा थॉटनी जन्म घेतलेला आहे त्या देशामध्ये आज महात्मा गांधींच्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत, लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि जे सत्तेत बसलेत, ते गादीवर बसलेत, त्यांना पण लाजा वाटल्या पाहिजे असं वागायला. एकंदरीत आपण येणाऱ्या निवडणुकीसाठीच हा प्रयत्न काही लोक करतात येथे दिसतंय. आपण येणाऱ्या निवडणुकीकडे कसं बघता? विदर्भात मध्ये 62 जागा आहेत, त्यात किती जिंकणार महायुती? मॅक्सिमम ज्यादा विदर्भातल्या विचारताय ना तुम्ही? विदर्भातल्या मॅक्सिमम जागा महाविकास आघाडी जिंकेल असा माझा ठाम विश्वास आहे. आणि बघा, ही जी लोक आता सत्तेत बसलेली आहे त्यांना काही करून दंगल घडवायची आहे. आज जे तो बुलढाण्याचा आमदार बोलला आहे ते दंगल घडवण्यासाठी बोललेला आहे. आम्ही त्याला इजा केली पाहिजे, त्यांना आम्हाला इजा पेली. आणि अमरावतीमध्ये तर हे चालतच राहतं. काल परवा देवाच्या नावावर काहीतरी करायचं आणि दंगल घडवायची, हा एक प्रयत्न ह्या लोकांचा आहे शेवटचा. ह्या लोकांना जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना माहिती आहे त्यांची परिस्थिती काही चांगली नाही आहे. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना माहिती ते परत सत्तेत येणार नाही आहेत, कितीही प्रयत्न केले तरी. आता लाडकी बहीणच्या निमित्तानं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करतायत की काय करतायत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण लोकसभेमध्ये त्यांना पिछेहाट मिळाली म्हणून लालकी बहीण त्यांनी केली. मध्य प्रदेशचे काल आमचे AICCC सेक्रेटरी या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशची लाडकी बहीण जी योजना आहे ना ती तुटुक पुटुक सुरू आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की 3,000 से लेकर 10,000 तक जाएंगे, अभी वो 1,500 और 1,200 भी अच्छे से नहीं मिल रहे वहां पे. तो महाराष्ट्र में काय होईल? महाराष्ट्राला घाईस आणून, महाराष्ट्राचे हाल करून हे सगळ्या गोष्टी जर करणार असतील तर महाराष्ट्र या सत्ताधाऱ्यांना अजिबात माफ करणार नाही. महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांना माफ करणार नाही, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांना माफ करणार नाही, आणि महाराष्ट्र अजितदादांना देखील माफ करणार नाही. यशोमतीताई आपले खूप खूप आभार, आपण आलात 0 आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.